नमस्कार, मी प्रिया काळे। तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। बेळगाव तालुक्यातील गणेशपूर मधून प्रेम विवाहाचे एक आगळे वेगळे प्रकरण समोर आले आहे। गणेशपूर मधील 3 मुलांची आई तिच्यापेक्षा 5 ते 10 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडली। महिलेचे वय 40 वर्षे तर तरुणाचे वय 30 ते 35 वर्षे आहे। दोघांच्या अफेअरची संपूर्ण परिसरात चर्चा सुरू झाली। घरच्यांनी याचा विरोध केला, पण तरीही दोघे एकत्र राहण्यावर ठाम होते। त्यानंतर हे प्रकरण कॅम्प पोलीस ठाण्यात पोहोचले। या 3 मुलांनी कॅम्प पोलिसांकडे आईची तक्रार केली आहे। या महिलेने स्वतःच्या मुलांना रस्त्यावर सोडून दुसऱ्या तरुणासोबत संसार मांडला आहे। सरकारी नोकरीत असलेल्या वडिलांच्या अकाली निधनानंतर या महिलेला नोकरी मिळाली। गेल्या काही महिन्यांपासून मुलांना सोडून ती परपुरुषासोबत राहत असून तिच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। देवीच्या मंदिरासमोर पशूंना बळी देणे ही प्रथा कायद्याने पूर्णपणे चुकीची आहे। हायकोर्टच्या डिस्ट्रिक्ट ऑर्डरनुसार देवीच्या मंदिरासमोर किंवा कोणत्याही देवदेवतांच्या मंदिरासमोर पशु हत्या करून रक्त सांडले तर त्याला कारावासाची शिक्षा होऊ शकते, हे कायदा सांगतो। अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुरफटून निर्गुण पशु हत्या करणे हे कोणत्याही देवदेवतांनी सांगितलेले नाही। कर्नाटकात अशी पशु हत्या करणे कायद्यानुसार गुन्हा आहे, असे परखड विचार बेंगलोर येथील विश्व प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष व विश्व गोरक्षा महापीठाचे मुख्य संचालक दयानंद स्वामी यांनी व्यक्त केले। मंगळवारी उचगाव येथील मळेकर्णी देवस्थानाला भेट देऊन येथील परिसराची पाहणी केली। यावेळी त्यांनी ग्रामस्थ व भाविकांना मार्गदर्शन केले। फॅन्सी व नंबर प्लेट नसलेल्या दुचाकी विरुद्ध आज विशेष कारवाई मोहीम सुरू केली आहे। मंगळवारी एका दिवसात तब्बल 300 पेक्षा जास्त वाहनधारकांवर कारवाई केली असून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रहदारी पोलीस बडीगेर यांनी दिली। यासोबतच पोलीस स्टेशनमध्येच जुन्या नंबर प्लेट काढून टाकण्याची कारवाई केली आहे। आरटीओच्या नियमानुसार ठराविक नमुन्यातील नंबर प्लेट वाहनांवर असणे अपेक्षित आहे, मात्र वाहन चालक अनेकदा आकर्षक व चित्रविचित्र नंबर प्लेट वाहनांवर लावतात, त्यामुळे अनेकदा वाहनांचा क्रमांक व्यवस्थित दिसत नाही। दुचाकीवर भाऊ, दादा, आप्पा, आई, साई, किंग, अण्णा आदींचा उल्लेख पाहावयास मिळतो। अशा वाहनधारकांवर उत्तर व दक्षिण वाहतूक पोलिसांनी नजर ठेवली आहे। फॅन्सी, मोडक्या किंवा नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांचे प्रमाण वाढले आहे, अशा दुचाकी वाहनांवर कारवाई केली जात आहे। गोवावेस येथील महापालिकेच्या विभागातील कार्यालयात सोमवारी दुसऱ्यांदा चोरीचा प्रकार उघडकीस आला होता। त्यानुसार मंगळवारी सकाळी स्वतः महापालिका आयुक्तांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेण्याबरोबरच सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली आहे। या व्यापारी संकुलात महापालिकेचे विभागीय कार्यालय आहे। या कार्यालयाच्या अखत्यारीत क्रमांक 1 ते 26 पर्यंतचे प्रभाग येतात। चोरट्याने कार्यालयाचा मागील दरवाजा फोडून प्रवेश करत कार्यालयातील लॅपटॉप सह विविध साहित्य व कागदपत्रे लांबवली होती। मालमत्ते संबंधी कागदपत्रे गुरट्याने पळवल्याने महापालिकेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत। याबाबत पोलीस खाते व महापालिका आता गांभीर्य घेणार का हे पाहावे लागणार आहे। मी मंत्रिपदाची मागणी केलेली नाही, मात्र पक्षाने मंत्रिपद दिल्यास ते कार्यक्षमतेने हाताळू, असे धारवाड ग्रामीणचे आमदार विनय कुलकर्णी यांनी सांगितले। बेळगाव शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की पक्षातील विजय पराजयामागे अनेक कारणे सामायिक असतात। त्यांनी ज्या पदाचा राजीनामा दिला त्या मंत्रिमंडळात सामील होण्याबाबत पत्रकारांच्या प्रश्नावर त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही। मंत्री होण्याची इच्छा होती, यापूर्वी मी मंत्रिपद सांभाळले आहे। पक्षाने मला ओळखून मंत्रिपद दिले तर ते मी स्वीकारेन, असे ते म्हणाले। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता, नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। कर्नाटकातील चर्चित सेक्स स्कॅन्डल मध्ये फसलेल्या जेडीएस नेता प्रज्वल रेवण्णाची आई भवानी रेवण्णा यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे। अपहरण प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी त्यांना जामीन मंजूर केला आहे। त्यांना मैसूर आणि हसन मध्ये दौरा न करण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे। कर्नाटकच्या सेक्स स्कॅन्डल बाबत सरकारने
प्रज्वलच्या विरोधात तपास करण्यासाठी SIT ची स्थापना केली होती. रेवण्णाचे आतापर्यंत वेगवेगळ्या मुलींसोबत 2500 अधिक अश्लील व्हिडिओ क्लिप समोर आले आहेत. तपास यंत्रणांना एक पेनड्राईव्ह मिळाला आहे, त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केले होते. त्यानुसार मंगळवारी त्यांना कोर्टात हजर केले होते. त्यानुसार कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मनोरुग्णांची मानसिकता ओळखून त्यांच्या घरच्यांनी योग्य ते उपचार चालू ठेवल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. कुणीतरी काळी जादू केली आहे म्हणून अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असल्याचे मत राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉक्टर देविका गस्ती यांनी मांडले. संजीवनी फाउंडेशनच्या वतीने मनोरुग्णांसाठी आयोजित नई दिशा या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा रुग्णालयाचे मनोरुग्ण विभाग प्रमुख डॉक्टर TR चंद्रशेखर, डॉक्टर देविका गस्ती, संस्थेचे CEO मदन बामणे आणि संस्थापिका डॉक्टर सविता देगिनाळ उपस्थित होत्या. याबरोबर डॉक्टर अनिल पोटे, डॉक्टर शांता शेखर, बांधकाम व्यावसायिक व सिव्हिल इंजिनियर RM चौगुले, संस्थेच्या संचालिका रेखा बामणे, सल्लागार सदस्य प्रीती चौगुले यासह विद्यार्थी व इतर उपस्थित होते. कारवार तालुका शिरसी दासनकोप येथे मंगळवारी NIA पथकाने कारवाई करून दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या अब्दुल गब्बूर वय वर्ष 32 याला ताब्यात घेतले आहे. NIA आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली. अब्दुल गब्बूर याने सोशल मीडियावर अश्लील संदेश पाठवल्याचे समोर आले आहे. येथील बीरदेव माळ भागावरील श्री 1008 शांतीनगर तपोभूमी लगत असणाऱ्या शेतातील विद्युत मोटारींचा चोरीचा प्रयत्न झाला तर केबल व अन्य साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. येथील तपोभूमी लगत शिवाजी जाधव, डॉक्टर बाळासाहेब पाटील, प्रशांत कागले यांची शेतजमीन आहे. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी विहीर व कूपनलिका आहेत. विद्युत मोटारी चोरून नेण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी जोडण्यात आलेली पाईपलाईन तोडून विद्युत मोटारी काढण्याचा प्रयत्न केला, परंतु विद्युत मोटारी चोरता आल्या नाहीत. मात्र चोरट्यांनी विद्युत मोटारींना जोडलेली केबल व अन्य साहित्य चोरून नेऊन पोबारा केला. यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. विद्युत मोटारी व केबल चोरी करणाऱ्या चोरट्यांना शोधून व पाळत ठेवून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वारंवार नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना काहीसा आधार ठरली आहे. मात्र सरकारने वेळोवेळी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या होत्या, त्याचे पालन न झाल्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. अनेक दाम्पत्यांनी तर स्वतंत्रपणे शेतकरी असल्याचा दाखला घेऊन नवरा आणि बायकोला PM किसान योजनेचे स्वतंत्र पैसे जमा करून घेतले जात होते. हे आढळून आल्यानंतर संबंधितांना नोटीस पाठवण्यात आली आहे. निप्पाणी रयत संपर्क केंद्राच्या अखत्यारीत नवरा बायको असे स्वतंत्रपणे योजनेचा लाभ घेणाऱ्या 1500 दाम्पत्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. संकेश्वर शहरात मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, विस्तारित लोकवसाहतीत गटारींचा अभाव, सांडपाणी निचऱ्याचा अनियोजित मार्ग व गटारी स्वच्छतेकडे नगरपरिषदेने केलेल्या दुर्लक्षामुळेच पावसाचे पाणी शहरातील लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात शिरत आहे. याचा परिणाम अनेक कुटुंबांवर होताना घरात पावसाचे पाणी शिरून मोठे नुकसान होत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने ही बाब अधोरेखित झाली आहे. याला कारण नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी उपाययोजनांकडे केलेले दुर्लक्ष ठरले आहे. नगर परिषदेने या बाबींकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी शहरवासियातून होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.